नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं तुमच्या लाडक्या युट्यूब चॅनल थॉटसवीनमध्ये तर विद्यार्थी मित्रांनो की राज्यामध्ये जे कुलगुरूंच्या मिटिंगा चालू आहे ऑनलाईन एक्झामसाठी तर त्या मिटिंगची एक अपडेट्स अशी आहे की विद्यार्थी मित्रांनो राज्यात कुलगुरूची परत एक वेळ मिटिंग जी आहे ती मिटिंग ऑनलाईन मिटिंग होऊ शकते या मिटिंगमध्ये काय होणार आहे तर सर्वांनी जसं की तुम्हाला सांगितलं असेल की जसं की तुम्हाला माहिती आहे की ऑनलाईन ऑफलाईन करायचं किंवा कोणत्या प्रकारचं करायचं एक्झाम पॅटर्न याबद्दल कुलगुरूंच्या मिटिंगा चालू आहे आणि नागपूरच्या कुलगुरू यांनी समोर येऊन तेच तसं स्पष्टीकरणसुद्धा दिलं होतं परंतु विद्यार्थी मित्रांनो की महाराष्ट्रामध्ये एक्झाम घ्यायची असेल तर सर्व युनिव्हर्सिटीच्या सेम घ्या कोणत्याही युनिव्हर्सिटीच्या डिफरंट पॅटर्नने घेऊ नका असं जे एक स्टेटमेंट जे आहे ते स्टेटमेंट उदय सावंत यांनी अगोदर केलं होतं की महाराष्ट्रामध्ये एकतर ऑनलाईन एक्झाम घ्या किंवा ऑफलाईन एक्झाम घ्या त्याच दृष्टिकोनातून ज्या कुलगुरूंच्या मिटिंगा होत आहेत त्या फक्त यासाठी होत आहे की सर्वांच्या ज्या पॅटर्न आहे एक्झाम पॅटर्न आहे एक्झाम पॅटर्न सेम ठेवायचा आहे आणि सेम एक्झाम पॅटर्न ठेवत असताना कोणकोणता विचार करावा लागणार आहे ह्याची मिटिंग जी आहे ते एक वेळ परत होणे होऊ शकते इथे एक ते दोन दिवसामध्ये आणि आठवड्यामध्ये जसं की नागपूरचे कुलगुरू यांनी स्पष्ट केलेलं आहे की के आठवड्यामध्ये पूर्णपणे तुम्हाला रिझल्ट जो आहे तो रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळेल की ऑनलाईन एक्झाम की ऑफलाईन एक्झाम सर विद्यार्थी मित्रांनो की एक्झाम जरी तुमची ऑफलाईन झाली पॅटर्न जो आहे तो सर्व युनिव्हर्सिटीचा सेम राहण्याची शक्यता आहे शक्यता राहू शकते भलेही तुमचे मार्क जे आहे कारण काही युनिव्हर्सिटीचा पेपर जो आहे तो सत्तर मार्क्सचा असतो आणि काही युनिव्हर्सिटीचा पेपर हा अस्सी मार्क्सचा असतो तर विद्यार्थी मित्रांनो काही युनिव्हर्सिटीचा पेपर म्हणजे प्रत्येक युनिव्हर्सिटीचा वेगवेगळ्या मार्क्सचा पेपर असतो मात्र मार्क्स जरीच वेगवेगळे असले तरी पॅटर्न एक ठेवायचा आहे का हा विचार जातो या वि या डिसिजनसाठी जे आहे ते एक वेळ मिटिंग होऊ शकते आणि दुसरं म्हणजे की यामध्ये पॅटर्न कसे राहू शकते हे मी कोणतंही ऑफिशियल सांगत नाही आहे हे मी माझ्या ओपिनियन्सनुसार सांगतो आहे की जे विद्यार्थी आतापर्यंत चर्चा केली किंवा आतापर्यंत मी जेवढ्याही युनिव्हर्सिटीच्या मार्फत बघितलं तर असे पॅटर्न समोर येत आहे की जे मी अगोदर एका व्हिडिओमध्ये सांगितले होते फर्स्ट पॅटर्न आहे की फिफ्टी फिफ्टी ठेवायचा की फिफ्टी पर्सेंटच तुम्हाला पेपर सॉल्व्ह करायचा हाही एक पॅटर्न ठेवू शकता किंवा अर्धा पेपर तुमचा जो राहणार आहे तो हाफ सेशन तुमचा जो राहणार आहे तो एम सी क्यू ठेवायचा आणि हा जो अर्धा हाफ सेशन आहे तो ठेवायचा डिस्क्रिप्टिव्ह असा सुद्धा पॅटर्न येऊ शकतो किंवा एक्झाम एम सी क्यू टाईप करायची आणि ऑफलाईन करायची हा सुद्धा पर्याय येऊ शकतो असे वेगवेगळे टॉपिक जे आहे ते टॉपिक कारण हे जे पर्याय मी सांगितले हे बहुतांश युनिव्हर्सिटीने स्वतः डिक्लेअर केली होती म्हणून याच पर्यायावर मीटिंग होऊ शकते आणि त्या मीटिंगमध्ये एक फायनल रिझल्ट जो आहे तो फायनल रिझल्ट येऊ हो शकते आज अमरावती नागपूरमध्ये आंदोलन आहे तिथोलच्या जा विद्यार्थ्यांना जायचं असेल तर त्या विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त सपोर्ट करा एक्झाम आपली ऑफलाईन आणि ऑनलाईन अजून कोणत्याच प्रकारची डिक्लेअर झालेली नाही आहे अजूनही आपल्याकडे जे आहे ते चान्सेस आहेच कारण की कोविड जो आहे तो कोविड अजूनही वाढत आहे भरपूर प्रमाणामध्ये पेशंट निघत आहे डेटसुद्धा होत आहे आणि दुसरं म्हणजे की प्रेशर जे आहे ते प्रेशरसुद्धा युनिव्हर्सिटीवर आहे त्यामुळे एकदम पूर्णपणे डिस्क्रिप्शिव एक्झाम घ्यायची आणि विद्यार्थ्यांना एकदम पेपर जो आहे तो पेपर आता होणार नाही आहे कारण की तुमच्या सर्वांच्या एक्झाम ज्या आहे त्या पुढे लुटल्यात आलेल्या आहे बट फायनल इयरचे जे आहे ते फायनल इयरचे एक्झाम लवकरात लवकर होऊ शकता कारण की मुंबई युनिव्हर्सिटीने तसे संकेत दिलेले आहे मात्र ते शेड्युल जे आहे किंवा तो जी आर जो आहे तो परत रिटर्न होतो का हे सुद्धा बघावं लागणार आहे कारण की मुंबई युनिव्हर्सिटीचे असे अनेक जी आर जे आहे ते एकदम डिक्लेअर केले आणि त्यानंतर परत जे आहे ते परत त्या त्यांना जे आहे तो जी आर बदलून टाकण्यात आलेले आहे तर अशा प्रकारची स्ट्रॅटेजी आहे ती स्ट्रॅटेजी राहणार आहे तरी विद्यार्थी मित्रांनो घाबरून जायचं तुम्हाला काहीच कारण नाही आहे जरी पेपर तुमचा ऑफलाईन झाला तरी त्यामध्ये तुम्हाला काही ना काही दे। सवलत जे आहे ते सवलत देण्याचं काम जे आहे ते काम केलं जाऊ शकते या मिटिंगमध्ये एक्झाम तशी तुमची ऑनलाईनच व्हायला पाहिजे कारण की त्यानुसार तुमच्या मागण्या ज्या आहेत त्या आपल्या मागण्या योग्य आहे आणि योग्य मागणी असताना एक्झाम ऑनलाईनच झाली पाहिजे मात्र जरी इतका विरोध होत असेल किंवा युनिव्हर्सिटीला किंवा कुलगुरूंना किंवा यांना जर वाटत असेल की बाबा एक्झाम आम्हाला ऑफलाईनच घ्यायची तर त्यामध्ये पॅटर्न कसा राहणार आहे तर मी ज्या तीन पॅटर्ननुसार तुम्हाला सांगितला यामधलाच एक पॅटर्न जो आहे तो तुमचा राहू शकतो तर मित्र